साडी नेसताना किंवा नेसून झाल्यानंतर जेव्हा कमरेजवळचा भाग लूज होतो आणि त्यामुळे साडीचा लुक खराब होतो, तेव्हा तुम्हाला फक्त 1 सेकंदाची टिप वापरून हा भाग व्यवस्थित करायचा आहे. समोरचा निर्यास जेव्हा जास्त पसरता तेव्हा सुद्धा आपण साडीमध्ये आहे त्यापेक्षा जाड दिसायला लागतो, त्यासाठी सुद्धा तुम्हाला फक्त 1 सेकंदाची टिप वापरायची आहे. नमस्कार, पुणे एकदा स्वाती स्टाईलमध्ये मनापासून स्वागत. आज बघूया साडीसाठी वापरल्या जाणाऱ्या 2 महत्वाच्या टिप्स. इथे बघा, आता मी नॉर्मल साडी नेसणार आहे. तर पेटीकोट घातलेला आहे पिंक कलरचा आणि त्यानंतर मी इथे ही नॉर्मल साडी घेतलेली आहे जी की आपण ऑफिस वेअरसाठी किंवा डेली वेअरसाठी सुद्धा वापरू शकतो. अशा साड्या नेसताना सुरुवातीला त्याची गाठ बांधायची आहे आणि मगच खोचायच्या आहेत. साडीची गाठ ही नेहमी आपल्याला आपली प्रिन्स लाईन आहे उजव्या बाजूची तिथेच खोचायची आहे. बरोबर त्याच्या खाली खोचल्यामुळे आपल्या साडीचा भाग लूज होत नाही आणि साडी एक समान खोचली जाते, त्याचबरोबर घट्टसुद्धा राहते. साडी खोचताना तुम्ही अगदी तुमच्या उंचीनुसार साडी ठेवा आणि त्यानंतरच ती फोल्ड करा आणि आतमध्ये खोचून द्या. अगदी याच पद्धतीने आपल्याला पाठीमागून सुद्धा अशीच प्लेन साडी खोचून घ्यायची आहे. पेटीकोटचा कलर चॉईस करताना साडीच्या कलरसारखाच निवडा किंवा थोडासा लाईट तरी निवडा, जेणेकरून तुमचा पेटीकोट साडीमधून दिसू नये. आता इथे साडी एक प्लेन खोचून झाल्यानंतर आता आपण पुढे जाऊयात. ज्या मैत्रिणी अगदी नवीनच साडी नेसत आहेत किंवा पहिल्यांदाच साडी नेसत आहेत, तर त्यांच्यासाठी ही एक खूप सोपी पद्धत आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, उरलेली साडी आहे तर तिचा बरोबर आपल्या डाव्या साईडच्या प्रिन्स लाईनला घेऊन जायचं आणि तिथूनच प्लीट बनवायला सुरुवात करायचं आहे. यामुळे तुम्हाला खूप फायदा होतो, तुम्हाला पुन्हा पुन्हा निऱ्या बनवाव्या लागत नाहीत किंवा निऱ्या कशा बनवायच्या, किती साईजच्या बनवायच्या याचा अंदाज येतो. तर सर्वात वरची जी निरी होती ती बघा, मी मोठी बनवली आणि त्यानंतर मी तुम्हाला बोटाने दाखवलं त्याच्या आतमधल्या ज्या निऱ्या आहेत त्या सगळ्या छोट्या बनवायच्या आहेत आणि एकसारख्या बनवायच्या आहेत. आता इथे तुम्हाला जर अंदाज येत नसेल किती निऱ्या बनवायच्या, तर तुम्ही साधारणतः 6 ते 7 इथे निऱ्या बनवू शकता आणि या सर्व निऱ्या पुन्हा खोचायच्या आहेत. जर तुम्ही नवीन साडी नेसत असाल तर तुम्हाला उजव्या बाजूला जर साडीचा भाग असा जर जास्त खोचल्यानंतर दिसतो तर तो दिसणार नाही. या टेक्निकमुळे आपण पुढे ते सुद्धा बघणार आहोत. तर निऱ्या खोचताना असं एक बोट ठेवा आणि त्यानंतरच निऱ्या खोचा, म्हणजे यामुळे काय होईल की तुमच्या सर्व निऱ्या एकावर ते एक येणार नाहीत आणि सर्व निऱ्या सेपरेट दिसतील. आता तुम्हाला इथे मी दाखवते की तुमच्या उजव्या साईडला उजव्या हाताच्या खाली जो साडीचा घोळ होतो, बोंगा होतो, तर ते होणार नाही आणि तुमची साडी एक प्लेन बघा दिसते इथे. अशा पद्धतीने या आपल्याला छोट्या छोट्या टिप्स वापरायच्या असतात. त्यानंतर हा जो उरलेला साडीचा भाग आहे आता त्याचा आपण करणार आहोत पदर. पण त्या अगोदर बऱ्याच मैत्रिणींचा हा प्रॉब्लेम होतो की कमरेजवळचा म्हणजे डाव्या साईडच्या कमरेजवळचा भाग हा व्यवस्थित येत नाही, तर तो कसा करायचा ते सुद्धा आपण बघणार आहोत. आता आपण पदर बनवून घेऊयात. पदर बनवताना हाताचा कात्रीसारखा भाग करायचा आणि त्यामध्ये आपल्याला प्लीट बनवायची आहे. आता एक एक प्लीट बनवताना सर्वात वरची प्लीट आहे ती मोठी बनवायची आणि त्यानंतर आतमधल्या सर्व प्लीट्स आहेत ते एकसारख्या आणि छोट्या बनवायच्या. इथे आपला पदर बनवून झाल्यानंतर बऱ्याचशा मैत्रिणींना हा पदर 2 भागामध्ये करावा लागतो आणि त्यामुळे त्यांचा वेळ जातो. त्याऐवजी तुम्हाला ही टेक्निक वापरायची आहे. अशा पद्धतीने बघा, एका हातामध्ये पदराचं एक टोक पकडा आणि तुमच्या ब्लाऊजला जिथे तुमची साडी तुम्ही पिन करणार आहात तिथेच डिरेक्टली तिथूनच प्लीट्स बनवायला सुरुवात करा. आता बघा, मी जो माझा उजवा हात होता तर त्याने मी बरोबर अशा प्लीट्स करायला घेतल्या आणि त्यामुळे माझा पदर करण्याचा टाईमसुद्धा वाचला आणि माझा पदर एकसारखासुद्धा झाला आणि प्लीट्ससुद्धा खूप छान पडल्या. आता आपल्या व्हिडिओमधला सर्वात महत्त्वाचा पार्ट, जेव्हा साडी नेसतो किंवा नेसून झाल्यानंतर सुद्धा कमरेजवळचा भाग लूज होतो, अशा वेळेस तुम्हाला एक टेक्निक वापरायची आहे. कमरेवरती येणार हा साडीचा भाग आहे तो आपल्याला वरच्या दिशेने थोडासा उचलून घ्यायचा आहे आणि तिथे अर्धा भाग हा पेटीकोटमध्ये खोचून घ्यायचा आहे. म्हणजे साडीचा पूर्ण भाग न खोचता अगदी मध्यंतरीचा साडीचा थोडासा भाग पेटीकोटमध्ये खोचायचा. यामुळे तुमची साडी फिटिंग सुद्धा राहील आणि अगदी कमर फिटिंगचा लुक येतो. बघाल तुम्ही आता व्हिडिओमध्ये मी अगदी स्पष्ट दाखवलं, थोडासाच भाग पेटीकोटमध्ये खोचून घेतला आणि बाकीची साडी आहे ती आता इथे पिनअप करून घेणार आहे. आता इथे प्लीट्स बनवलेल्या आहेत तर त्यासुद्धा मी ब्लाऊजसोबत अटॅच केला आणि आता तुम्हाला दाखवते कमरेजवळचा हा भाग आहे तो खूप सुंदर प्रकारे टाईट बसतो, आपल्याला इथे कुठेही पिन वापरायचे नाही. आता त्यानंतर साडीमध्ये होणारा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आपल्या या निऱ्या आहेत त्या खूप पसरतात आणि त्यामुळे आपण आहे त्यापेक्षा सुद्धा जाड दिसू लागतो किंवा वयस्कर सुद्धा दिसू लागतो. तर या सर्व निऱ्यांना आपण मध्यंतरी तर कुठे पिन लावू शकत नाही, तर अशा वेळेस आपल्याला काय करायचे, या सर्व निऱ्या आहेत त्या पकडून घ्यायच्या एका हाताने आणि दुसऱ्या हाताने बघा साडीचा आतमधला भाग आहे तो बाहेर काढायचा आणि तिथे एक पिन लावून घ्यायची. वरच्या ज्या सर्व निऱ्या आहेत त्यांना फक्त आतमधून आपल्याला एकावरती एक ठेवून पिन लावून घ्यायचं आहे, बाकी काहीच करायची गरज नाही. बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे इथे असे एक छोटीशी पिन लावून घ्या आणि तुमच्या निऱ्या बिलकुल हालतसुद्धा नाहीत आणि तुमची पिनसुद्धा दिसणार नाही. इथे बघाल तुम्ही, आत्ता माझ्या सर्व निऱ्या आहेत ते
पसरलेले नाहीत तर एकावरती एक सुंदर दिसतात. जरी तुमची साडी पायामध्ये अडकली तरी सुद्धा या निऱ्या हलणार नाहीत आणि साडीमध्ये जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत या निऱ्या अगदी तशाच राहणार आहेत. तर मैत्रिणींनो, या आज दोन छोट्या टिप्स मी तुम्हाला सांगितल्या. या टिप्स कशा वाटल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर उपयोगी पडणाऱ्या या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघितल्या. परत भेटू अशाच नवनवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्ही मस्त राहा, खुश राहा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा. साडीविषयी आणखी कोणते तुम्हाला प्रॉब्लेम्स असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा. बाय बाय.